कोरोना रुग्णसंख्या पुनः वाढत असल्यामुळे मनपाने सुधारित नियमावली जारी केली आहे. लोकांनी ऑनलाइन दर्शन घ्यावं असं मनपाने सुचवलंय. जून महिन्यातल्या नियमावलीनुसार लोकांना मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळून मंडपामध्ये दर्शन घेता येणार होतं, पण आता ही परवानगी काढून घेण्यात आली आहे. गणपतीसाठी रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशासनामार्फत नोंद ठेवली जाते आहे. गरज भासली तर कोरोना चाचणी सुद्धा केली जाणार आहे. दोन डोस झालेले नसल्यास आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास आणि सर्दी ताप यासारखी लक्षणं असल्यास चाकरमान्यांची गाव पातळीवर कोरोना चाचणी केली जाते. गणेश मूर्ती नेण्यासाठी गर्दी करू नका आणि एक दिवस अगोदरच मूर्ती नेण्याचं नियोजन करा असं आवाहन कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलंय. गणेश आगमनाची मिरवणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये काढता येणार नाही. पोलिसांनी केलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हापूरमध्ये आवाहन करण्यात आलंय. घरगुती गणपतींना मुंबईकरांनी पसंती दिली आहे. मुंबईमध्ये घरगुती गणेश मूर्तींचा आकडा 10 लाखांच्या घरात गेलाय. यंदा गणेशोत्सवाशी संबंधित रोजगारांनी 300 कोटींची उलाढाल केली आहे. लसीकरण आणि प्रतिबंधित उपायांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय. मुंबईत शिवाजी पार्कमधल्या श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीद्वारे 10 सप्टेंबरला श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. गुरुजी लाईव्ह येऊन विधिवत पूजा सांगणार आहेत. पूजेचा कालावधी साधारण 1 तास आहे आणि पूजेसाठी नोंदणी मंदिराच्या वेबसाईटवर करण्यात येईल. मुंबईमध्ये रुग्णसंख्या सातत्यानं वाढायला सुरुवात झाली आहे. 4 प्रभागांमध्ये मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी हा कमी झालाय. माटुंगा, वांद्रे, सँडहर्स रोड, चेंबूर या 4 प्रभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे इथली रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. 8 जिल्ह्यांमध्ये संसर्गदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे आणि एकूण रुग्णसंख्येच्या 70% रुग्ण हे 5 जिल्ह्यांमध्ये आहेत. या कोरोना स्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या आठवडाभरामध्ये 41,425 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपानं जय्यत तयारी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयांना सज्जतेचे आदेश दिलेले आहेत. मुंबईमध्ये 55 खासगी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची विशेष सोय करण्यात आली आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलला बालरोग तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येमध्ये मात्र घट होतीये आणि त्यामुळे चिंता अर्थातच वाढली आहे. गणेशोत्सवात चाचण्या आणखी घटण्याची देखील शक्यता आहे. टास्क फोर्स सातत्यानं चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देत असताना त्यांच्या सूचनांकडे डोळेझाक का केली जाते हा प्रश्न आता उपस्थित होतोय. राज्यात कोरोनाबाधित मुलांच्या संख्येत महिनाभरात 4% वाढ झाली आहे. 6 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार 10 वर्षाखालील 6,738 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. 11 वर्षावरील मुलांमध्ये कोरोनाचं हे प्रमाण अधिक आहे. गेल्या महिनाभरामध्ये 25,151 बालकांना नव्यानं कोरोनाची बाधा झालेली आहे. पालकांनाही आता कोरोनाग्रस्त मुलांसोबत राहता येणार आहे. बाधित पालकांना कोरोनाग्रस्त मुलांसोबत राहता येणार आहे तर निरोगी पालकांसाठी कोविड सेंटरपासून काही अंतरावर राहण्याची सोय करण्यात येणार आहे. बीकेसी, दहिसर, मुलुंड या कोविड सेंटरमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणू नाही तर जीवाणू आहे आणि तो ॲस्परिननं बरा होतो असा एक फेक मेसेज सध्या देशात जोरदार व्हायरल झाला आहे. या मेसेजचं फॅक्ट चेक केंद्र सरकारनं केलंय आणि हा दावा तथ्यहीन आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. कोरोना हा विषाणूच आहे आणि जीवाणू नाही आहे, तो केवळ ॲस्परिननं बरा होत नाही असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं स्पष्ट केलंय. कोरोनाबद्दल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोनाला हलक्यात घेऊ नका असं PIBनं म्हटलंय. पावसाच्या बातम्या. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या मनमाड आणि नांदगाव परिसरातल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. नांदगावचं नाग्या साख्या धरण 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणाच्या परिसरातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न आता सुटला आहे. अमरावती वर्धा सीमेवरील वरुड बागाची धरण ओव्हरफ्लो झालंय आणि या धरणाचे 31 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले. या धरणामधून येणाऱ्या पाण्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी रंगानं हे धरण आता न्हाऊन निघालं.
जालन्यातल्या दानापूर इथल्या जुई मध्यम प्रकल्प सततच्या मुसळधार पावसामुळे आता ओव्हरफ्लो झालाय आणि हा प्रकल्प आता ओसंडून वाहू लागलाय. भोकरदन तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, याचा लाभ जुई धरणाला झालाय आणि त्यामुळे तालुक्यातल्या 20 गावांचा पाणी प्रश्न निकाली लागलाय. परभणीतलं येलदरी धरण आता पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणाच्या 10 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पाण्याचा विसर्ग वाढल्यानं सेनगाव जिंतूर मार्गावरच्या पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पूर्णा नदीकाठची शेती आता पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे